बाप्पा मोरियारे मध्ये आज आपण एक वेगळ्या पद्धतीचे मोदक पाहणार आहोत आणि हे मोदक असणार आहे भाज्यांचे. खरं तर लहान मुलं अनेक वेळेला भाज्या खात नाहीत, त्याच्यामुळे ही एक छान आयडिया शोधून काढलेली आहे रेखा पाटील यांनी आणि असे आपल्याकडे आलेले आहेत. त्यामुळे ते मोदक कसे बनवायचे आपण त्यांच्याकडून शिकूयात. रेखाताई मला सांगा नेमके हे मोदक काय आहे, त्याचं नाव काय आहे? त्याचं नाव मी ठेवलेलं आहे मिक्स व्हेजी मोदक. मिक्स व्हेजी मोदक, बरोबर. म्हणजे आतमध्ये काय आहे हे खरं तर मुलांना कळणारच नाही, त्याच्यामुळे काहीतरी छान ही नक्कीच एक इंटरेस्टिंग अशी रेसिपी असणार आहे. मिक्स व्हेजी मोदक कसे बनवायचे ते आपण आता पाहूयात. मला सांगा आपण सर्वात प्रथम काय करतोय? सर्वात प्रथम आपण पॅन ठेवूया गॅसवर गरम. ओके, आता आपण ह्याच्यामध्ये काय ऍड करतो? थोडं व्हेजिटेबल ऑइल, अगदी थोडं 1 टेबल स्पून. खरं तर बाप्पा म्हणजे लहान मुलांसाठी आज बाप्पालाही असे मिक्स व्हेजी मोदक खावे लागणार आहेत. काय होतं माहितीये सुप्रिया, पुरे इतकं हो बस होईल. मुलं ना आजकाल प्रसाद म्हटलं ना की नको म्हणतात, बरोबर. मोदक घ्या तरी नकोच म्हणतात, मोदक असो पेढा असो, म्हणजे प्रसाद म्हटलं की नको म्हणतात. मी अशी आयडिया केली की आपण जर व्हेज म्हणजे मिक्स व्हेज जर आपण तयार करून त्या मोदकामध्ये जर भरलं तर मुलं अजून पण आवडीने म्हणजे जसं फ्रँकी जसे बनवतात खातात तसं ते मी तयार केलं. आता आपण ह्याच्यात काय टाकतो? ह्याच्यामध्ये मी बॉईल करून आणलेला आहे हा मका. मका थोडा जास्त प्रमाणात घ्यायचा आहे आपल्याला. अच्छा, हा स्वीट कॉर्न आहे, बरोबर. हा स्वीट कॉर्न, कारण आपल्याला जास्त प्रमाण स्वीट कॉर्नचंच ठेवायचं आहे आणि मुलांना स्वीट कॉर्न खूपच आवडतात. परस बी आपण एक पाऊण वाटी घेतली आहे आणि आता गाजर, गाजर पण गाजर थोडं कमी प्रमाण घालायचं. आता आपण ह्याच्यात काय ऍड करणार आहोत? ह्याच्यामध्ये ना थोडस याचं मिक्स झालेलं आहे, थोडस फ्राय झालं ना की याच्यामध्ये ऍड करत जाऊ ब्लॅक पेपर. ओके, काळी मिरी पावडर इतकी पुरे, एक चमचा टाक. पण याच्यामध्ये ना आपण टोटली मिरचीचा अगदी वापर केलेलाच नाही कुठेही, त्यामुळे थोडस त्याला चव येण्यासाठी. ओके, हे आपण प्युअरली ब्लॅक सॉल्ट घेतलेलं आहे, म्हणजे ओव्हरऑल ही जी रेसिपी आहे ती अत्यंत पौष्टिक अशी असणार. इतकं घेऊ? त्याच्यामध्ये थोडस लेमन पिळणार आहोत आपण. लिंबू, हो लिंबू पिळून घ्यायचा आणि आपल्याला थोडी साखर सुद्धा ऍड करायची याच्यामध्ये. किती घ्यायची आपल्याला साखर? साखर साधारण अर्धा चमचा. आता आपण ही भाजी काढून घेऊयात. हो काढून घेऊया, थोडी गार झाल्यानंतर मग. सो तोपर्यंत आपण पारी लाटून घेऊया. हो, पीठ तर आपण हे घरून ऑलरेडी तुम्ही आणलेलं तयारच करून आणलं. हे पीठ कसं बनवायचं ते आपण प्रेक्षकांना सांगू. प्रथम मैदा घ्यायचा आहे. मैद्यामध्ये मी थोडीशी खसखस ऍड केलेली आहे कारण त्याच्यामुळे ती थोडीशी टेस्ट अजून येईल आणि त्यांनी कुरकुरीतपणा सुद्धा येईल खसखसमुळे. आणि थोडंसं व्हेजिटेबल ऑइलच गरम करून हे मी त्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि त्याचा घट्ट एक गोळा बनवून मी आणलेला आहे. अच्छा, हे आपल्याला पाण्यातच भिजवायचं? हो, साध्या पाण्यातच भिजवलेलं आहे आणि अर्धा एक तास ते भिजत ठेवायचं आहे. ओके, आपण ह्याच्या आता पाऱ्या लाटून घेऊ. ओके ओके, आपण घेऊयात पारी लाटून. हो चालेल. आपल्याला हे मोदक तळून घ्यायचं, बरोबर. आपण पॅन ठेवत तापायला डीप फ्राय करायचे आपल्याला. ओके, त्याच्यामुळे थोडं ऑइल जास्त. आणि आता आपलं हे सारणही गार झालंय त्याच्यामुळे आपण हे अगदीच पारीत भरून भरायला अगदी ते तयार आहे. आपण टाकूयात हे तेलामध्ये. मिक्स व्हेजी मोदक आपले रेडी झालेले आहेत. तुम्ही आजच ही घरी रेसिपी नक्की ट्राय करा आणि बाप्पाला मस्त चविष्ट आणि पौष्टिक असा नैवेद्य दाखवा.